बर आता कसं चाललंय? आता चाललं म्हणजे जिल्ह्यामध्ये फक्त तीनच तालुके येते तर दुष्काळामध्ये आणि बाकीचे वगळले. कोण करत सगळं? कोण सरकार करतो? कोण करतो? तुम्ही आम्ही सरकार तुम्ही आता तुम्हीच बघा ना, नाराज आहेत का नाहीत नाराज? खासदार कोणाला करायचं? आता करू ना, जे सपाटी देईन त्याला करू. हो चांगला येईन का बघू. काय करत 2000 चहाला पुरत नाही? दोन हजार म्हणजे काय? 7 रुपयाचे आहे काय? 2000 येते त्या अजिबात नाही. शेतकरी नाराज आहे. नाराज एवढी वेळेस मोदी मोदीच मोदीने तर काहीच नाही केलं. त्याने सगळे लोक जेलमध्ये टाकली. आम्हाला टाकीन ती एखादी वार. त्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील अगदी 100% गॅरंटी आहे. हो 100% होणार आहे सगळं. कसे येते म्हणजे आम्ही सगळे जनता त्याच्या मागे नेते नाखा नसतो ना? नेते नसतो ना? जनता आहे सगळी. एकच आमदार एकच आमदार असून द्या तर जनता सगळी भरपूर नाही मागे. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आज मी आलेलो आहे ढेकणमोह या गावामध्ये. बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील अतिशय महत्त्वाचं गाव आणि या लोकांच्या नेमकं भावना आपण जाणून घेणार की बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे जे सध्या इलेक्शन सुरू आहे या इलेक्शनामध्ये नेमका दोघांपैकी हवा कोणाची आहे? ढेकणमोह परिसरामध्ये नेमकं आलेले गावकरी, खेड्यापाड्यातून आलेले लोक चौकामध्ये बसलेले चहा पाणी घेत आहेत, सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत. यावेळेस बीडचं राजकारण नेमकं कसं असणार आहे, बीडमध्ये हवा कोणाची, नेमकं खासदार म्हणून कोणाला पाहत आहे जनता, जनता कोणाच्या पाठीमागे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आत्ता ढेकणमोह या ठिकाणी काही मंडळी इकडं चहा प्यायला बसलेले आहेत. त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहेत आपण नेमकं काय चाललं आहे एकंदरीत, शेतकऱ्याच्या भावना काय आहेत, सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. बाबा राम राम. राम राम. कोणतं गाव बाबा? हेच गाव ढेकणमोह. काय चाललं आहे एकंदरीत? काय नाही, बरं आहे. झालं चहा पाणी? किती लोकसंख्या ढेकणमोहची? का 4-5 असे. 5-6 असं. बर, काय यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोणाला करायचं खासदार? काय आता त्याच्या भावना आहे त्या जगाची. पण बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे इकडे कोणाच्या हवा जास्त? जास्त मुंडेच. पंकजा मुंडे? बर. पंकजा मुंडे निवडून येतील असं वाटतं? मत देत असं जगाचं काय काय तुम्हाला काय वाटत, कोण पाहिजे खासदार? हे पाहिजे पंकजा मुंडे. बर मला काय एकंदरीत भावना, कोण तुम्हाला काय वाटतं, कोण होईल खासदार? आम्हाला बजरंग बाप्पा पाहिजे वाटतो. बजरंग बाप्पा? हा. का बरं? आता मराठ्याचा आहे, जातीवर चालले लोक त्यांचेच लोक. बाबा म्हणतात पंकजा मुंडे. मग आम्हाला माहिती ना त्यांच्या पक्षाचे ते वळणार असेल ना त्यांचे ते सारे त्यांचे नोकरी लागले ना आमचे का मराठ्याचं हे गेले ना तुमच्या नोकरी आरक्षण नाही आम्हाला तर काय करायचं आमचे मरालेले ना दारू पिऊ आणि ह्यांचे आज पोलीस फौजदार सर SP यांनाच मानधन भेटले. त्याचं ऐकून बोला ना तुम्ही. तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती सध्या का? काय नाही बा, आपल्याला काय त्याच्यात नोकरदार वर्ग वाढलाय तुमच्याकडे असं खरं का? नाही नाही नाही. काय करतो पोरं काम? काय घरीच बसून आहे काय करणार आहे नोकरी? पूर्ण तंडेतले पूर्ण पोरं बरेचसे लागले ते लय लागले ते आमच्या मराठीचे एक सुद्धा नाही. 100% आरक्षण हे असलं तर आमचं पुन्हा लागतंय आणि हे 60% लागतील म्हणजे शिकून काय उपयोग आहे आमचा? मुंडेने सारं केलं तेपलं, मुंड्याला फॉर्म मध्ये आम्ही निवडून दिलं, त्यांनी तेपली जात मोर केली वंजारा बंजारा. आमचं मराठीचं काय केलं कुठलं? मराठा नाराज आहे सध्या. हो नाराज आहे. कोणाला करायचं खासदार? खासदार बाजीराव बजरंग. बाजीराव बजरंग? नाही बजरंग सोनवणे. हो काय मला येत नाही ते नाव पण माहित नाही. हा हो त्याला द्यायचं निवडून. तर हे भावना आहे म्हणजे नाव सुद्धा माहित नाही परंतु बजरंग बाप्पा. इकडे काही लोक आहेत सगळ्यांना आपण जाणून घेणार काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली काय कोणाची हवा आहे बीड मध्ये? सध्या विकासाला मत आहे या भारत देशामध्ये. नरेंद्र मोदीनं जो विकास केला सध्या स्थानिक नेत्यापेक्षा सध्या जो चालू आहे हे फॅक्ट म्हणजे नरेंद्र मोदी. आणि नरेंद्र मोदीला परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आमचं मत कमळाला म्हणजेच पंकजाताईला आहे. आणि परत या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील अगदी 100% गॅरंटी आहे. हो 100%. बोललेत नाही येईन ना पंकजाताई. पंकजताई महाराज म्हणले लीड नाही 2 लाखांनी येईल. 2 लाख लीड ना. काय वाटतं कोण होईल खासदार, पंकजाताईचे बजरंग सोनवणे? बजरंग सोनवणे ते तर मला 2 लाखांनी पंकजाताई येईल ते म्हणजे असतील त्यांचं त्यांना माहिती. बजरंग सोनवणे? बजरंग सोनवणे. किती मतांनी? 1.5 लाख मत. 1.5 लाख मतांनी. बर,
काय वाटतं कोण होईल खासदार बीडचा? बरं आम्हाला ऐकू येतं सगळं, ऐकू येतं मला, ऐकू येतं सगळं. फक्त मला बरं जाऊ, तुमचं काय चाललंय सांगा. तुमचं काय चाललंय सांगा. इलेक्शन जाऊ द्या, इलेक्शन नकोच, इलेक्शन नकोच मामा. तुमचं काय चाललंय? माझी दार दुखत, मी चालू दवाखाने. दवाखाना फुकट आहे ना आता? काय फुकट आहे दवाखाना? इकडे इकडे बरेच मंडळी आहेत, आपण सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. डेकनमो परिसरामध्ये नेमकं कोणाच्या बाजूने कळले आणि कोणाची हवा आहे जाणून घेतो. काय वाटतं कोण होईल खासदार? पंकजाताई. पंकजाताई किती मतांनी निवडून येतील? 4 लाख. 4 लाख मतांनी. बरं, पंकजाताई 4 लाख मतांनी निवडून येतील म्हणतात. इकडे अजून काही मंडळी आहेत, सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत. इकडे जरा चर्चा रंगलेली आधीच, तर त्या चर्चेत आपण पण सहभागी होऊयात. एकंदरीत काय भावना आहेत लोकांच्या, कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे, काय वाटतं कोण होईल खासदार? त्यांच्याकडे बघूच नका, माझ्याकडे बघा. काय तुम्हाला काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार? कोण व्हायला पाहिजे? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा का? बरं, बजरंग बाप्पा का? पंकजा म्हणतो का नको? तुम्हाला काय वाटतं? तिकडे बघूच नका तुम्ही, त्यांच्याकडे त्यांच्याकडे बघूच नका तुम्ही, माझ्याकडे बघा. बजरंग बाप्पा ठीक आहे, पण कशामुळे? बाकीचे बोलूच नका, काही ते बोलतात 100% बोलतात. बजरंग बाप्पाच का? पंकजाताई का नको? काय काय कशामुळे? मराठा आरक्षणामुळं कि विकासामुळं कि अजून कुठलं कारण आहे? विकास बी नाही, मराठा आरक्षणच्या ह्याच्या बारेत बी म्हणजे लक्ष दिलं नाही त्यांनी. पुन्हा विमा नाही, कापसाला भाव नाही. हा, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. ते 2000 काय करायचे? ते 2000 कोणच्या उपयोगाचे? इथे कापूस 10,000 6,000-7,000 विकलाय, आणि ते 2000 काय कोणचे याचे फायदे? हा, 100%. इकडे काय वाटतं कोण होईल खासदार? खासदार बजरंग बाप्पा सोनवणे 100% होतील. याचं कारण असं, पाठीमागील 10 वर्षाचा आढावा लक्षात घेता, आम्ही भरभरून मोदी सरकारना दिलेलं आहे. आता आमच्या सामान्य लोकांच्या एकच मागण्यात की आज हा बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी स्थलांतरित विस्थापित झालेला समाज आहे. आता सर्व गरीब मायबापाचं काय म्हणणं आहे किंवा आमच्या मुलांना गुणवत्तेचं शिक्षण पाहिजे आणि आरोग्याची सुविधा पाहिजे, आम्हाला काही नको बाकी. आमच्या मुलांना शिक्षण चांगलं पाहिजे, दर्जेचं पाहिजे, उत्तम दर्जेचं, आणि आम्हाला दवाखाना चांगला पाहिजे, जे करून हे सरकार 10 वर्षामध्ये देऊ शकलेलं नाही. आता बदल होईल कुठेतरी? आम्हाला बदल करायचा आहे. होईल वाटतं का? 100% बदल होणार. किती मतं येतील बदल? ते मताचं मी सांगू शकत नाही, कारण ते आकडेवारी खूप मोठी असणार आहे. 100% येणार. वाटतं कोण होईल बीडचा खासदार शेतकऱ्याच्या मनात काय? बजरंग बाप्पा. का बरं? पंकजाताई का नको? पंकजाताई काहीच केलं नाही. मंत्री असताना दिलं की विमा वगैरे? कुठे विमा दिलाय? काय कोणाच्या निश्चय? केवायसी चालले तर विमा नाही आला. काय नाही, 16 रुपये रोज पडतो. काय 2000 घेऊन करायचं? ते औषधाच्या बाटल्याला जमतील फक्त. औषध घेऊन शेतकरी नाराज? हो, 100%. पण काय कोणाकडे म्हणजे पक्षाकडे बघून मतदान करणार का माणूस बघून करणार? माणूस बघून. माणूस बघून करणार? हो. पक्ष वगैरे काय बघणार नाही? पक्ष वगैरे काय नाही. तर बघू शकतायत जनसामान्यांच्या भावना आपण बघतोय, काही पंकजाताईच्या बाजूने, काही बजरंग बाप्पाच्या बाजूने, गावकऱ्यांच्या काय भावना हे जाणून घेतो आपण. काय वाटतं तुम्हाला बीडचं चित्र कसं असेल आणि हे इलेक्शन नेमकं जातीवरती जातंय का असं तुम्हाला वाटतं? जातंय. जातंय. बरं, काय असेल चित्र ह्यावेळेस? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा किती मतं येतील? 1.5 लाख. 1,42,000. 1,42,000 ते आकडाच फिरतोय सध्या. काय गणित काही माहित नाही, परंतु सध्या एक आकडा फिरतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून की बजरंग बाप्पा सोनवणे यांना 1,42,000 मताची लीड असणार आहे बीडमधून, असा तो आकडा सध्या सोशल मीडियावर करतोय. आणि मामा पण म्हणतात की 1,42,000. प्रत्येक समाजातला शेतकरी हा नाराज आहे बीजेपी सरकारवर. कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव हे एकदम पहिल्या युतीच्या उद्धव ठाकरेच्या काळात 10,000 ते 12,000 कापूस शिकत होता आणि आज तो 6,000 आलेला. त्यामुळे सर्वसामान्यातला शेतकरी हा नाराज आहे. बरं, निवडणूक आता जवळ आलेली आहे, सगळे नेते पंकजाताई सोबत आहेत, मग बजरंग सोनवणेच्या सोबत? अहो, नेत्याला कोण बनलेलं आहे? कार्यकर्त्यांनीच बनलेलं ना, मतदारांनीच नेत्या बनलेला ना. नेत्यांनी तर कार्यकर्ते बनले नाही ना, अगर मतदार बनलेला नाही, त्यामुळे त्यांना हे मतदारांनीच नेता बनलेला आहे. आणि नेते जरी त्यांच्या संघ असले तरी मतदार हा बजरंग बाप्पा संघ आहे. निवडून येतील बजरंग? 100%. इकडे काही शेतकरी मंडळी आहेत, त्यांच्या पण भावना जाणून घेणार. बाबा राम राम. राम राम. काय चाललं? खुश आहे शेतकरी? खुश आहे. काय खुश आहे आणि काय दुःखी? बरं, आता कसं चाललंय? आता चाललं म्हणजे जिल्ह्यामध्ये फक्त 3 तालुके येते दुष्काळामध्ये आणि बाकीचे वगळले. कोण करतं हे सगळं? कोण करतं? सरकार करतं. कोण करतं? तुम्ही सरकार? तुम्ही
आता तुम्हीच बघा ना, नाराज आहेत का नाहीत नाराज? खासदार कोणाला करायचंय आता? करू ना, यश सपाटे त्यांच्याला करू. सपाटे चांगला येईन तर बघू. हो सपाट्यात हो, मग आता का सोडायचे का? हो आणि काही केलं तरी त्यांचं शेवट. 2000 रुपये देते कोण? हो दिलेत ना, आम्ही नाही म्हणलोच का काय? हो नाही, आम्ही काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का? जिल्ह्यात 3 तालुक्याला दुष्काळ झाला का? सांगा ना मग, तिकडे दुष्काळ नाही काय झाला? दुष्काळ कस काय? मग आपले तालुके वगळले. अनुदान वगैरे भेटलं का नाही? अनुदान कोणतं भेटलं? थोडस भेटलं त्याच्यानंतर काहीच नाही. पुन्हा एकदा पंकज द्यायला करायचं खासदार? बघू आता करायचं, ज्यांना करायचं त्यांना करू. करू ना आता काय होईन ती? बदल करायचं काय? बघू आता काय आमच्या इच्छेला येईन ती करू. कुठं नाराज दिसतात बाबा? नाही नाही नाराज नाही, नाराज आणि किती किती बी काही म्हणलं का, नाराज नाराजच राहणार ना. तू तरी वाजवणार का नाही आता? आहे का? पण आता काय बघू काय होईन ती. तसं नाही सांगू शकत, नाही सांगू तसं नाही सांगू शकत. नाही ना, कशाला पुन्हा दुश्मनी लावून घ्यायची? मग काय तसं नाही का? नाही ना तसं नाही सांगणार ना, तसं नाही सांगणार. नाही बघू आता काय होईल ती आमच्या हिशेबावर. आता नाही बघू आता, नाही तुम्ही तुमच्या मनाने म्हणा, आम्ही काय बघू आता आम्ही काय होईल ती बघू. बाबाच्या भावना करत नव्हतं पडून ते बघू. शेतकरी बाबा खरंच नाराज आहे. आता तुम्हीच बघा ना, तुम्ही आलात ना आमच्या परिसरात, कोण नाराज आहे, कोणाचा चेहरा कसा दिसतो, काय दिसतो तुम्हाला ओळखू येत नाही? 100% येत नाही. आणि मग इतकं म्हटलं लांबवायची गरज लागलं नाही. मी सगळं रामायण ऐका होणार आहे सगळं. बजरंग बाप्पा येते कसे नेमका? कसे येते म्हणजे आम्ही सगळे जनता त्याच्या मागे येते नाहीत ना? नेते नका नसू ना, नेते नसू ना, पण जनता सगळे एकच आमदार त्यांच्या सोबत. एकच आमदार असून द्या, पण जनता सगळे भरपूर नाही मागं. जनता सोबत आहे. हो जनता सोबत आहे. काय वाटतं कोण होईल? बरोबर आहे, बजरंग बाप्पाच होणार. बजरंग बाप्पा हो, बजरंग बाप्पाच होणार. मला काय म्हणायचंय ऐका ना तुम्ही, बरं का? एक मिनिट, तुम्ही म्हणता 2000 मिळतात समृद्धी ह्याच्या, 2000 GST किती लावली, सगळं महागाई केली, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याकडून पैसे किती वसूल होतात हे दुकानावर गेलं तर ह्याला GST कोणचं सामान घ्यायला, ती तुम्हाला शासनाला जमा किती होती, तुम्ही खुरपायला पाहिजे ती, जे मजुराला जातो त्याला फ्रीमध्ये दिलाय 1200 रुपयाला केला, ती बाई काय करते, तिला सवय लागली गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करायची, ती बाई काय करते, एक महिन्यामध्ये खुरपी ती आणि ते पैसे साचून ठेवती 1200 रुपये गॅससाठी, सवय लावून ठेवली तुम्ही. आम्ही आमच्या खेड्यातले लोक सरपंच तोडून स्वयंपाक करीत होतो, ती तुम्ही सवय लावून ठेवली, आणि गोरगरिबाला तुम्ही भीक मागायचं काम केलंय, आणि शेतकऱ्याला सुद्धा भीक मागायचं काम केलंय. 1200 केलाय. सगळे नाराज आहे. सरपंच कोण होईल खासदार यावेळेस? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा काय गावकऱ्यां ठरवलं का असं? गावकऱ्यां ठरवलं, समजा एक मतदान इथलं. आम्ही मानपूरवाडीचे, इथून 3 किलोमीटर गाव आहे आमचं. तुमच्या गावात किती मतदान आहे? 600. 600 पैकी किती होईल बजरंग बाप्पा? 100% होईल. 90% 95% फिक्स. 95% मागच्या वेळेस कसं झालं होतं? मागच्या वेळेस प्रीतम ताईला लीड होती. प्रीतम ताईला लीड होती. त्यावेळेस? त्यावेळेस नाही. बजरंग बाप्पा सगळीकडे हीच परिस्थिती का? तुमचे कोणतं गाव? मानपूरवाडी. सगळ्यांनी ठरवलं यावेळेस बजरंग बाप्पा? बजरंग बजरंग बाप्पा. आमच्याकडे एजंट सुद्धा नाही आणला. बीजेपी एजंट सुद्धा नाही. बजरंग बाप्पानी आमच्या परिसरामध्ये भेट देणं गरजेचं. भेट द्यायला पाहिजे. भेट द्यायला पाहिजे. मानकरवाडी परिसरात भेट द्यायला पाहिजे. बदल केलं 10 वर्ष दिले त्यांना, काय आले का ते इकडे? का खासदार 10 वर्ष होते त्या याच रोड ने जातात ना, माहिती त्यांना? ढेकण विचारा, माहिती आहे का ती? भाजपात नाही, कामच नाही, कामच नाही काहीच. 2000 काय करत? 2000 चहाला पुरत नाही त्या. 2000 म्हणजे काय? 7 रुपयाची आहे काय? 2000 येत त्या? भाजपात नाही. शेतकरी नाराज आहे. नाराज नाराज. एवढी वेळेस मोदी मोदीच मोदीने तर काहीच नाही केलं. त्याने सगळे लोक जेलमध्ये टाकले, आम्हाला टाकीन तू एखादी बार काय नाही त्याला? कंपनी चालल्या गुजरातला. पंकजा ताई माझ्याकडे बघून एवढी वेळेस मतदान करा. तिला दिलं 10 वेळेस काय केलं तिने? तिने सांगा तिच्या तोंडाने येऊन आमच्याकडे काय दिलं म्हणून, हे दिलं म्हणून आलेला फंड लावला वापस तिनं. पंकजा ताई म्हणतात आधी प्रीतम ताई होत्या, त्यांनी केलं नाही. तिची बहीण आणि तिची बहीण या क्या मागितली म्हणते? ते लोकांना सांगायची काय गरज आहे आता? ते दोन्ही एकच आहेत ना, दोन्ही बहिणी बहिणीच आहेत ना, त्या सारख्यात नाहीत का? वेगळ्यात का? त्या बदलच आहे. बदलच आहे. तू तरी वाजल वाजती 100% वाजती त्याला काय? हो किती लीड राहील इकडून? इकडून राहीन बरीच राहील लीड त्यांना.
तरी माझ्या माहिती तो 70-75% बाप्पाला लीड राहिला पाहिजे आमच्या गावातून. आमच्या गावातून 75% बघू शकतात. सगळ्यांचं म्हणणं की बजरंग बाप्पा लागतील. काय वाटत तुम्हाला? काय वाटत? बजरंग बाप्पा लागते. बजरंग बाप्पा लागते. तर सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण सहज बीड जिल्ह्यातील जनतेचा कौल घेतोय. गावखेड्यामध्ये जाऊन जनतेच्या काय भावना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. नेमकं तुमच्या मनात बीडचा खासदार कोण होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.